विरोधकांचे घोटाळे बाहेर काढून त्यांना सळो की पळो करून सोडणारे भाजप नेते किरीट सोमय्या एका मोठ्या वादात अडकलेत. किरीट सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडिओनं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. या व्हिडिओवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसह किरीट सोमय्यांवर जोरदार हल्ला केलाय. पण आता या सर्व प्रकरणावर किरीट सोमय्या यांनी मौन सोडलंय. सोमय्यांनी काय म्हटलंय ते आपण पाहूया, पण त्याआधी हा प्रकार नेमका काय ते समजून घेऊया. सोमवारी संध्याकाळी एका मराठी न्यूज चॅनलने सोमय्यांचे व्हिडिओ प्रसिद्ध केले. त्यात सोमय्या हे अश्लील कृत्य करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्याकडेही अशा अनेक क्लिप्स आहेत, अनेक तक्रारी आहेत, पण आता बोललो तर त्या महिलांची ओळख द्यावी लागेल असा आरोप केलाय. तर काँग्रेसने सोमय्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. काल जो एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे भारतीय जनता पार्टीचे एक नेते किरीट सोमय्या यांचा, या विषयावर सुद्धा, कारण ज्या पद्धतीने असे व्हिडिओ भारतीय जनता पार्टी साधन शुचितेच्या गप्पा मारते, संस्कृतीचे गप्पा मारते, आणि याच्यामध्ये ऑलरेडी महिना दोन महिन्यापासून काही महिलांनी आमच्याशी संपर्क केलेला आहे, आमच्या काही नेत्यांशी संपर्क केलेला आहे, आमच्या महिला नेत्यांशी संपर्क केलेला आहे, आणि या सगळ्या महिला येणाऱ्या काळात मला वाटतं हा जो किरीट सोमय्याचे वेगवेगळे विषय जनतेसमोर आणतील. किरीट सोमय्यांनी मागणी केली असेल गृहमंत्र्याला तर त्याचं स्वागत आहे. गृहमंत्र्यांनी ताबडतोब चौकशी केली पाहिजे. मला असं वाटतं योग्य ते पुरावे सभागृहात जर संधी मिळाली तर मी निश्चित देईन. आता या प्रकरणी किरीट सोमय्यांनी मौन सोडलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सोमय्या यांनी आपली बाजू मांडली आहे. या पत्रात ते म्हणतात, आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केलेत, आक्षेप घेतलेत. अशा प्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत असंही सांगण्यात आलं आहे आणि येत आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स आहेत असेही दावे केले जात आहेत. तर माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असा अत्याचार झालेला नाही हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी अशी माझी आपल्याला विनंती आहे. ही व्हिडिओ क्लिप किंवा अन्य अशा व्हिडिओ क्लिप्स जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशी करावी अशी मी आपणास विनंती करतो, अशी मागणी सोमय्या यांनी या पत्रात केली आहे. याच मुद्द्यावरून विरोधक सरकारला अधिवेशनात घेरण्याचीही शक्यता आहे. पण किरीट सोमय्या आता या प्रकरणात पुढे कोणती पावलं उचलतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.